भाजप नेत्यांना झालंय तरी काय, शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी मारहाणीचा धक्कादायक प्रकार। भाजपचे किसान मोर्चाचे जालनाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर हे निवडुंगा येथील ज्ञानेश्वर खांडे भराड यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी गेले असता त्यांना विरोध केल्यामुळे त्यांनी शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। या घटनेचा हा व्हिडिओ आमच्या हाती लागलाय, पाहूयात। ज्ञानेश्वर खांडे भराड यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर निघाले होते। त्यावेळी त्यांना विरोध केल्यामुळे भवर यांनी शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली। प्रकरण आम्ही म्हणजे शावकर्गीमध्ये 28.5 एकर जमीन रावसाहेब कुंडली भवर, संगीता रावसाहेब भवर आणि आकाश रावसाहेब भवर असे तिघे मिळून 28.5 एकर जमीन नावन करून दिली। आणि याच्यानंतर तो आमची कोर्टामध्ये झाली, आम्ही DDR कडे अर्ज करेले शावकर्गीचा, त्याला पैसे परत केले। ते हिसाबाला बनला, आम्ही पूर्णजण होतो, गावकरी मंडळी होती, सरपंच होते, तंटमुक्ती अध्यक्ष होते, तर पैसे देऊन मी ते म्हणे 1.6 कोटी राहिले म्हणे। अजून आमच्या पाहुण्याने विचारपूस केली असतात की त्यानं लगेच आम्हाला हे केलं, त्याच्यानंतर आम्ही DDRला अर्ज केला। आणि आजचं प्रकरण आज ते होते तर डायरेक्ट गिर घ्यायला आला होता, सकाळी एक पॉकलेंड आणलं पाबळे म्हणून, त्याला सांगितलं ते पॉकलेंड वापस गेलं, मग त्याच्या गावातलं आसरगडचं आणलं विठ्ठलरावचं। त्याला म्हणे तू माझ्या जवळ पाहिजे तू नवं घेऊन देतो म्हणे, जळालं जळालं। तू टाकून होते ते तिचं 5-6 जण होते, त्याचे घरचे घरचे मारणारे। कोणाकोणाला मारणार ते? आमच्या वहिनी, दोन वहिनी, आई, मी, भाऊ, वडील। तुमचे कोण होते? कोण मारहाण झाली ते कोण होते? आमची वहिनी ने। नाव सांगा तुम्हाला? रावसाहेब कुंडली भवर यांनी, विष्णू भवर, पुन्हा विठ्ठल बाबूराव जगताप, बाबूराव देवराव जगताप आणि एक विठ्ठल भवर। रावसाहेब कुंडलिक भोर म्हणून माणूस आहे, म्हणजे शावकारी येतो, आमची जमीन त्याच्याकडे गहाण आहे, म्हणजे शावकारकीमध्ये त्यानं घेतली। किती एकर जमीन? 28.5 एकर जमीन आहे। आम्ही त्याच्या म्हणजे आमचं कोर्टाचं भांडण झाली आहे, सगळं झाली आहे, आणि त्यानं आज JCB आणली विहीर खंदायला, कॉकलेन घेऊन आला। मग आम्ही गेलो तिथं कॉकलेनवाल्याला सांगायला की बा तुम्ही खंदू नका, हे आमचं मॅटर पांगेल आहे, तुम्ही याच्यात पडू नका। त्याला आम्ही सांगत असताना यांना लगेच आमच्यावर मारहाण सुरू केली, आणि JCBवाल्याला म्हणतो हे पुरावे नष्ट करायचे, याला दाबून टाक। मी मला लंबे लंबे हात आहे म्हणतो, माझे आमदार खासदार मुख्यमंत्र्यापर्यंत माझे। कोण म्हणलं? काय? रावसाहेब भोवर, रावसाहेब कुंडलीकर भर भोवर ते म्हणतो माझे लय लंबे लंबे हात, यायचं काहीच होऊ शकत नाही, हे काहीच करू शकत नाही, फक्त पुरावे नष्ट करायचे। विशेष म्हणजे या कुटुंबाला खड्ड्यात गाडण्याचा प्रयत्नही करण्यात आला। ज्ञानेश्वर खांडे भराड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून रावसाहेब भवर, विष्णू भवर, विठ्ठल भवर यांच्यासह इतर 15-20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे।